खामगाव शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने मोबाईल दुकानदार आणि कापड व्यावसायिक संघटनेने 10 जुलै ते 12 जुलै पर्यंत प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान स्थानिक आमदार यांनी सुद्धा 3 दिवसात जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन नागरिकांना केले, त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याने शहरात जनता कर्फ्यूला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे दिसून येत आहे. कोरोना महामारीचे संकट सर्व जगावरच कोसळले आहे. कोरोनामुळे महामारीचा सामना करण्यासाठी त्यांनी एकवटले पाहिजे ही वस्तुस्थिती आहे. तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील नागपूर शहर व तिवरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे याबाबत चिंता व्यक्त करून योग्य त्या उपाययोजना करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. याबाबतची दखल घेऊन आमदार राजेश एकडे यांनी कार्यालयात अधिकारी व व्यापारी संघटनांची बैठक घेऊन मलकापूर शहरात 3 दिवस जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे याबाबतची सूचना मलकापूर शहरवासियांना 2 ते 3 दिवस पूर्ण देण्यात आली होती, त्यामुळे तेथील जनतेने जीवनावश्यक समाधान सामग्री जमा करून जनता कर्फ्यू व उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. येथे मात्र तसे झाले नाही, त्यामुळे येथे पहिल्या दिवशी पाहिजे तसा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने पालकमंत्र्यांच्या निर्देशाप्रमाणे जिल्हा 7 जुलै ते 21 जुलै लॉकडाऊनच्या नियमानुसार जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू होती, त्यामुळे नागरिकांच्या शहरात मुक्त संचार दिसून येत होता. ही माहिती खामगाव इथून आरएन न्यूजचे प्रतिनिधी मोहम्मद फारूक यांनी दिली.